हे पितरानु तुम्हारा नमस्कार करतो। ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः। शिवशरण पितरानु, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग व कर्म या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात। प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याचे व कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे। मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो मित्रांनो, आज दिनांक 8 ऑक्टोबर 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास भाद्रपद, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे। सकाळी 10:13 दशमी तिथीला सुरुवात होईल। वार रविवार आहे मित्रांनो। नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे। मध्यरात्री 2:45 आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल। मित्रांनो योग मित्रांनो सिद्ध योग आहे जो अहोरात्र असणार आहे। मित्रांनो करण मित्रांनो आजचा गरज करण आहे। सकाळी 10:13 वरिष कर्णाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 11:24 विष्टिकर्णाला सुरुवात होईल। मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। सूर्य कन्या राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे। मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असणार आहे। सूर्योदय सकाळी 6:32 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:21 असणार आहे। मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आता नित्य पूजेचा संकल्प सोडणार आहोत। यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाजवळ एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा। मित्रांनो हरोम शिव शिव शंभो राधने, प्रवर्त मानसत्य ब्राह्मण द्वितीय परार्धे, श्वेत वराहा कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, जम्बुद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रवाणी, शालिवान शके 1945, प्रभावे षष्ठी सहस्राणाम मध्ये, शोभन नाम संस्कारे, दक्षिणयने, वर्षा ऋतु, भाद्रपद मासे, कृष्ण पक्षे, रविवार वासरे, पुष्य नक्षत्रे, सिद्ध योगे, गरज करणे, नवमी शुभतीत, वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा, मोह पात दुर्तक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ इष्टलिंग पूजा करिष्ये एवं विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करिष्ये। मित्रांनो हा संकल्प या ठिकाणी संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तापणात सोडून द्या। मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 10:13 आहे। या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल एखाद्या धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा सहारा घ्यायचा आहे, आधार घ्यायचा आहे आणि आपल्याला नवीन संकल्प आपण तयार करायचा आहे। मित्रांनो मित्रांनो मुंबई क्षमा करा मुहूर्त विभाग आता आपण पाहूया। मित्रांनो पितृपक्ष सुरू असल्यामुळे महालय पर्व पितरांसाठी या काळामध्ये शुभ आणि मंगल कार्य वर्ज्य असतात मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो। आणि अशा वेळी मुहूर्त नसताना कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका।
तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्कालातील मुहूर्तांचे निवड शक्यतो करू नका. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते. मित्रांनो, आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो. मित्रांनो मित्रांनो आता आपण यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती पाहूया. मित्रांनो पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे. मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही. दिन विशेष मित्रांनो दशमी श्राद्ध कर्म आहे. आपले पूर्वज जरी या तिथीवर आपल्याला सोडून परलोकी निघून गेले असतील तर कृपया त्यांच्या नावाने आपल्याला या तिथीवर दशमी तिथीवर श्राद्ध कर्म करायचे. पिंडदान युक्त असं श्राद्ध कर्म करा. मित्रांनो दक्षिणा जास्त गेली तरी हरकत नाही, पण पंडितांच्या मार्फत अपराह्न काळी पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म विधिवत आपल्या घरी करा. मित्रांनो आणि अशा कर्मकांडाचे फळ आपल्याला पूर्णपणे प्राप्त होईल. आपले पितर खुश होतील, प्रसन्न होतील, आपल्याला आशीर्वाद देतील मित्रांनो, आणि आपले जीवन अधिक सुखमय शांतमय होईल. मित्रांनो हे लक्षात घ्या. मित्रांनो मित्रांनो सकाळी 10:13 गव्हाड योग आहे. या गव्हाड योगाच्या काळामध्ये जर आपण एखादे नवीन कार्य सुरू केले किंवा कोणतेही नोकरी व्यवसायाचे जे काम असतील त्या कामात आपल्याला हमखास यश प्राप्त होते मित्रांनो, आणि अपेक्षेपेक्षा जास्तही आपल्याला यश प्राप्त होऊ शकते कारण हा गव्हाड योग आहे. मित्रांनो एकदा अनुभव घेऊन पहा मित्रांनो, नक्कीच आपल्याला फायदा होईल. अग्नी पृथ्वीवर सकाळी 10:13 यापूर्वी आपण आपले जे रेग्युलर यज्ञ या कर्मकांड आहेत ते करू शकता, पण नव्याने काही सुरू करायचे असतील तर आपल्याला या वेळेनंतर ती करावी लागतील आणि ते सुरू करण्या अगोदर ते पुढे कसे कंटिन्यू चालू राहतील याचीही दक्षता आपण घ्यायची. याचा विचार करूनच आपल्याला नवीन यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे आहेत. मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये जर आपली कामे रखडत असतील, महत्वाची होत नसतील, त्यात अपयश आपल्याला येत असेल तर कृपा करून आपण ती तिथेच थांबवा आणि इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बघा आपल्याला यामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे कारण हा राहू काळ आपल्यासाठी चांगला दिसत नाही. अन्यथा आपले काम लगेच सक्सेस झाले असते मित्रांनो, पण ते होत नाही म्हणजे राहूचा प्रभाव आपल्या कर्माशी संबंधित, आपल्या कामाशी संबंधित आहे आणि तो जास्त प्रभावी अशुभ प्रभाव आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, शेवटी आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. मित्रांनो धन्यवाद. मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेवा.